कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये चेहरा पाहून उमेदवारी मिळणार नाही किंवा कुठलीही लॅबिंग चालणार नाही. निवडणूक येण्याची क्षमता असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी विचार केला जाईल अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेच्या प्रांगणात भारतीय जनता पक्षाच्या वितरित कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी गडकरी बोलत होते. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, अनिल सोले, अशोक मांडकर, डॉ मिलिंद माने, संजय भेंडे, डॉ उपेंद्र कोठेकर, रमेश, मंत्री संदीप जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी शहरात केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. कोणत्याही आमदाराने आपल्या कार्यकर्त्यासाठी लॅबिंग करू नये. अजूनही कुठल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे निश्चित नाही. जो प्रामाणिकपणे पक्षाचे काम करतो आहे अशा खऱ्या आणि सामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल असेही गडकरी म्हणाले.